नमस्कार मंडळी, निरगुडकर फार्म आणि मिती ग्रुप प्रेझेंट्स फार्म टू होम या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि स्वागत आहे मंदार निरगुडकर आणि मंजिरी निरगुडकर राव या दोघांचंही. थँक्यू थँक्यू उत्तराताई. खर तर फार्म टू होम हा कार्यक्रम म्हणजे आपल्या घराघरात बसून लोकांना इतकी छान माहिती मिळते आणि त्या पद्धतीने लोकांचे रिस्पॉन्स सुद्धा येत आहेत की आपण काय खावं, कोणत्या गोष्टी चांगल्या, आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निसर्गाच्या जवळ आपण किती गेलं पाहिजे आणि निसर्गातल्या कोणत्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आरोग्याला पूरक आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती खरं तर आपल्या या कार्यक्रमात मिळत असते. आणि म्हणूनच मंदार आणि मंजिरी, आज मला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त लोकांच्या शंकांचं निरसन करूया, कारण बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज मला तुमच्याकडनं खरं तर घ्यायची आहेत. सो तयार मंदार? येस उत्तराताई, कारण काय खूप गरजेचं आहे, लोकांना खूप प्रश्न आहेत आणि काही काही प्रश्न खरंच जेन्युइन आहेत आणि आम्हाला पण खूप आवडेल की लोकांबद्दल आपल्या प्रोडक्ट बद्दल काही क्लॅरिफिकेशन पाहिजे किंवा काय तर. नक्की. सो मला असं वाटतं की पहिलाच माझा प्रश्न कळीचा प्रश्न ज्याला म्हणता येईल की आपण नेहमी म्हणतोय की आपण ऑर्गॅनिक फूड खातोय. ओके, सो ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे, ऑर्गॅनिक फूड आहे. आता ऑर्गॅनिक हा शब्दच ऐकल्यानंतर बरेचसे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आहेत की जे ऑर्गॅनिक आहेत. तर एक पहिला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की निरगुडकर फार्म्सची प्रॉडक्ट जी आहे ती ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहेत का, हा प्रश्न मला सगळ्यांच्या वतीने, आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने मंदार तुला विचारायचा आहे, काय सांगशील? येस उत्तराताई. सो ऑर्गॅनिक हे आता एक मी म्हणेन की इट हॅज बिकम अ ब्रँड नेम, इट हॅज बिकम अ फॅड. सो ऑर्गॅनिकला आपण एनकरेज नक्कीच केलं पाहिजे, पण थोडासा अवेअरनेस वी शुड डेव्हलप की व्हॉट इज ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक इज द स्टाईल ऑफ फार्मिंग. ऑर्गॅनिक फार्मिंग मीन्स दॅट यू डू युअर फार्मिंग विदाउट यूज ऑफ आर्टिफिशियल केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स, आणि ऑल्सो द प्रोडक्ट्स आर फ्री ऑफ एनी प्रिझर्वेटिव्ह ऑर इसेन्सेस, फ्रेग्रन्सेस एक्सेट्रा. बट कसं होतं, दिस इज अ स्टाईल ऑफ फार्मिंग. लोकांना ऑर्गॅनिक इज बिकम अ ब्रँड नेम ना, आणि ऑर्गॅनिकचं हल्ली सर्टिफिकेशन आणि गव्हर्नमेंट अप्रुव्हल्स पण मिळायला लागले. सो आय वुड लाईक टू क्लॅरिफाय दॅट वी ॲट निरगुडकर फार्म्स बिलीव्ह इन प्युअर अँड नॅचरल फार्मिंग, आणि वी हॅव नॉट गॉन फॉर ऑर्गॅनिक रजिस्ट्रेशन. सो टेक्निकली आवर प्रोडक्ट्स आर नॉट ऑर्गॅनिक सर्टिफाईड, बट वी आर ॲट द सेम टाइम वी आर एलिजिबल फॉर ऑर्गॅनिक. म्हणजे ऑल द प्री रिक्विजिट्स हॅड टू बी फॉलोड फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग आर फॉलोड बाय अस, बट वी आर नॉट गॉन फॉर द रजिस्ट्रेशन पार्ट ऑफ इट, सर्टिफिकेशन पार्ट ऑफ इट. बरोबर बरोबर. सो मला असं वाटतं मग इथे अजून थोडस क्लॅरिफिकेशन असं हवंय की फार्मिंगची जी प्रोसेस आहे, मला वाटतं मागच्या एका भागात मंजिरीने सांगितली होती. सो मला असं वाटतं की पुन्हा एकदा हे अंडरलाईन करायला पाहिजे की तू जसं म्हणतोयस मंदार की फार्मिंगची ही प्रोसेस आहे. सो मंजिरी, मला असं वाटतं की ही प्रोसेस नेमकी कशी आहे, निरगुडकर फार्म्सचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते नेमक्या कोणत्या प्रोसेस मधनं जाऊन तयार होत आहेत याबद्दल आम्हाला तू थोडस परत एकदा सांगशील? नक्की उत्तराताई. आपली प्रोसेस फार्मिंगची फार सोपी आहे. आपण मेनली आपले सगळे पिकं जी आहेत ती शेणखतामध्ये पिकवतो. आपण कुठल्याही प्रकारचे फवारे, पेस्टिसाइड, केमिकल फर्टिलायझर्स त्याच्यासाठी वापरत नाही. आपण पूर्णपणे आपली शेती ही शेणखतामध्ये करतो. तर मग आपण पेस्टिसाइड नाही वापरत, तर साहजिकपणे कुठल्याही रोपांना, झाडांना, पिकाला कीड लागू शकते, काही डिसीजेस होऊ शकतात. तर मग आपण काय करतो, आपण गोमूत्राचा वापर करतो. गोमूत्र शिंपण, बेसिकली वी स्प्रे काऊ युरिन. सो दॅट इज व्हॉट वी यूज फॉर फार्मिंग. बरोबर बरोबर. सो किती नॅचरल आहे खरं तर, म्हणजे एरवी आपण म्हणतो की पेस्टिसाइड मारून नंतर ती फवारून आणि त्याच्यानंतर ती सुधारण्यापेक्षा आपण गोमूत्राचा वापर जो करतोय तो खूप खरं तर ऑथेंटिक आणि नॅचरल असंच म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये जे इफेक्ट आहेत झाडावर येणारे ते सुद्धा त्या प्रॉडक्ट मधनं नक्कीच दिसतायत. हे खूप महत्त्वाचं. वन मोर थिंग उत्तराताई, अपार्ट फ्रॉम झाडावरचे साईड इफेक्ट, सॉइल क्वालिटी मेंटेन होणं खूप महत्वाचं असतं. कारण काय, सॉइलची जी आपण टेस्टिंग करतो, आपल्या ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन आपण सॉइलचे टेस्टिंग करतो. सो हे केमिकल्स रेग्युलर बेसिस वापरल्या सॉइलची क्वालिटी खूप डिटोरिएट होते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर येणारे फ्युचर क्रॉप पण कधीच चांगल्या पोटेन्शियलचे येत नाही.
सो अपार्ट फ्रॉम स्प्रेइंग काऊ यूरिन म्हणजे गोमूत्र वी ऑल्सो यूज काऊ डंग एज अ मॅन्युअर बट इन अ डिफरंट फॉर्म नॉट एक्झॅक्टली इन अ रॉ फॉर्म. आणि सेकंड थिंग इज दॅट आपण जेव्हा खाली काही हे होतात म्हणजे वीडिंग म्हणतो आपण म्हणजे काही जमिनीमध्ये किंवा झाडांमध्ये काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात तिकडे फार्मिंगमध्ये तेव्हा आपण मॅन्युअली ते क्रिएट करायचं काढायचा प्रयत्न करतो. अँड अगेन्स्ट दॅट आपण ते कुठल्या मोठ्या मास स्केलवर प्रोडक्शन आपले हे केमिकल स्प्रे करा किंवा फर्टिलायझर स्प्रे असं करत नाही. त्यामुळे सॉइल सीड्स द क्वालिटी ऑफ प्रोडक्शन अँड ऑल्सो पोस्ट प्रोडक्शन मध्ये म्हणजे कसा फरक पडतो की आपण प्रेझर्वेटिव्ह वापरत नाही, इसेन्सेस वापरत नाही, फ्रेग्रन्सेस वापरत नाही आणि कलर्स वापरत नाही. त्याच्यामुळे फार्मिंगच्या वेळेस पण आणि फार्मिंगचं प्रोडक्शन नंतर हातात आपला प्रोडक्ट जो येतो त्याच्यामध्ये पण या चार गोष्टी न वापरल्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगचं जास्ती महत्व वाढतं किंवा नॅचरल फार्मिंगचं महत्व वाढतं. बरोबर. म्हणजे पुन्हा एकदा म्हणजे पहिल्यापासून मी जसं म्हणते तसं निसर्गाकडून निसर्गाकडे हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे निसर्गाचाच वापर करून निसर्गाच्या जवळ राहून हे सगळे प्रॉडक्ट जे आहेत निरगुडकर फार्म्सचे ते तयार केले जातात. पण मग मंजिरी मला सांग की हे प्रॉडक्ट्स किती दिवस टिकतात आणि प्रिझर्वेटिव्ह ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं तुझ्याकडनं अजून ऐकायचंय, काय सांगशील त्याबद्दल? किती टिकतात युजली ह्याला शेल्फ लाईफ असा एक कॉमन शब्द. बरोबर. शेल्फ लाईफ ऑफ द प्रोडक्ट तर मुख्य मी सुरू करीन इथून. लेट मी स्टार्ट विथ व्हॉट इज शेल्फ लाईफ. सो शेल्फ लाईफ इज अ टाइम फ्रेम ज्याच्यामध्ये अ सर्टन प्रोडक्ट इज फिट फॉर कन्झम्पशन आणि इट्स इन अ युजेबल फॉर कन्झम्पशन किंवा फिट फॉर युजेबिलिटीचा एक टाइम फ्रेम असतो त्याला शेल्फ लाईफ असं म्हणतात. आय बिलीव एनी अँड एव्हरी प्रॉडक्ट हॅज अ शेल्फ लाईफ, वेदर इट इज नॅचरली अकरिंग प्रॉडक्ट ऑर वेदर इट इज अ होम मेड प्रॉडक्ट. आपण घरी केलेलं जरी कुठलं एखादा पदार्थ किंवा वस्तू असेल किंवा इव्हन अ फॅक्टरी मेड प्रॉडक्ट, सगळ्याला एक काही ना काहीतरी शेल्फ लाईफ असते. ऑफकोर्स शेल्फ लाईफ वेरीज फ्रॉम प्रॉडक्ट टू प्रॉडक्ट. म्हणजे एखादा दुधाचा पदार्थ किंवा दुधाची शेल्फ लाईफ, ते लोणच्याची शेल्फ लाईफ आणि अगदी फॅक्टरीमध्ये बनलेल्या बिस्किटाची शेल्फ लाईफ. So I think every shelf life is also different. When we want to extend the shelf life, ki aplyala ekhadya product cha natural capacity cha pude jaun to product aplyala tikvaycha asel kiwa tachi garaj bhasat asel ki ha tikavla pahije, that is when preservation methods come into picture. काय करू की प्रिझर्व राहील. बरोबर बरोबर. पण मंजिरी त्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी एक प्रश्न आपल्याला प्रेक्षकांनी विचारलाय आणि नक्कीच मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं की पुन्हा मला जर काही प्रश्न असतील तर विचारा. मंदार, हा प्रश्न असा आहे की त्यांनी म्हटलंय की ज्या गाई किंवा शेणखत किंवा गोमूत्र वापरलं जातं, तर म्हणजे ज्या गाईचं शेणखत किंवा गोमूत्र वापरलं जातं ती गाय कोणते फूड खातात, म्हणजे ते ऑर्गेनिक असतो का, असा एक प्रश्न आहे. काय सांगशील? खूपच महत्वाचा प्रश्न विचारलाय. सो कसं होतं, आपण गायींना आपल्याकडे जे गायी गोठ्यात आहेत ना त्यांना आपण पहिलं म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये एक शब्द आहे की ग्रास फेड काउज, म्हणजे आपला चारा देतो आपण किंवा त्यांना पौष्टिक त्यांचं आरोग्य राहण्यासाठी आपण पेंढा देतो, म्हणजे तिकडे एक लोकल आपण गावामध्ये म्हणतो पेंढा म्हणून. आणि आपण जे त्यांना कुठल्याही प्रकारचं दुधाची कपॅसिटी वाढवण्यासाठी ग्रोथ हॉर्मोन देत नाही किंवा त्यांना काहीही असे आर्टिफिशियल ते काय म्हणतात त्याला केमिकल्स किंवा इंजेक्शन देत नाही, त्यामुळे आपलं जे आहे ते प्युअरली जे त्यांच्या एक तर लोकल जे अवेलेबल आहे आणि दुसरं म्हणजे गायीच्या आरोग्याला जे सर्वात जास्ती महत्वाचे अशाच गोष्टी आपण त्यांना देतो. बरोबर. ग्रास फेड गाईज आणि ते ग्रास पण जो आहे ना तो नॅचरली ऑकरिंग ग्रास आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय, आपण काय करतो त्यांना खाणं वाढवण्यासाठी आपण आर्टिफिशियल काहीतरी लावतो आणि त्याला केमिकल्स देऊन हे करतो. सो आपलं राईट फ्रॉम सॉइल टू आपलं सीड्स टू अवर ग्रास, तो त्या गायींच्या पोटात जाणारा चारा, त्यातून येणारं प्रोडक्शन, त्यातून होणारं काऊ डंग किंवा काऊ युरिन, एव्हरीथिंग हॅज टू बी टेकन केअर ऑफ. अगदी बरोबर. आपण जास्तीत जास्त पॉइंट कव्हर करतो.
अगदी बरोबर, पण मला असं वाटतं की लोक किती बारकाईने विचार करतायत बघ, की जेव्हा तुम्ही म्हणताय की गोमूत्र आणि शेणखत वापरलं जातं, तेव्हा त्या गायी काय खातात हा सुद्धा विचार आहे, आणि तोही विचार तुम्ही केलेला आहे शेती करताना, हे खूप महत्वाचं आहे, आणि मला असं वाटतं की ते अंडरलाईन झालं पाहिजे. आणि त्याचमुळे हे पदार्थ, हे सगळे प्रॉडक्ट जास्त काळ टिकतात, उत्तम राहतात. आणि म्हणजे तू सांगत होतीस त्याप्रमाणे की आता हे प्रिझर्व करायचे, तर प्रिझर्वेटिव्ह च्या संदर्भात तू जे सांगत होतीस त्याबद्दल सांग. तुम्ही म्हणत होते की एखाद्या प्रॉडक्टच्या नॅचरल कपॅसिटीच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला तो पदार्थ किंवा ती गोष्ट, फूड आयटम टिकवावं असं वाटतो, तेव्हा प्रिझर्वेशन मेथड ही पिक्चर मध्ये येते की काय करावं. तर ह्याला दोन भाग आहेत, एक नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हटलं तर आपण डे टू डे लाईफ मध्ये जे घरी बघतो असे काही गोष्टी आहेत की मीठ, मीठ आहे, साखर आहे, लिंबू आहे, एडिबल ऑइल जे आपण खाण्यासाठी तेल वापरतो ते तेल आहे, आणि स्पायसेस आहेत काही. सो हे गोष्टी वापरून आपण बहुतेकशे पदार्थ टिकवू शकतो. सेकंड मोस्ट इझी मेथड हल्ली डे टू डे लाईफ मध्ये आपण वापरतो इज रेफ्रिजरेशन, कि बाहेर नको ठेवूया, आत ठेवून देऊ फ्रीज मध्ये, म्हणजे खराब नाही. दॅट इज वन मोर मेथड, रेफ्रिजरेशन. म्हणजे आपण सन ड्राईंग हे अजून एक प्रकार, उन्हात वाळवलं की पदार्थ टिकतो. म्हणजे आता पापड आहे, असे काही पदार्थ आहेत जे आपण वाळवण्याचे पदार्थ असं म्हणतो. सो हेही गोष्टी, फ्रुट सुद्धा हल्ली लोक ड्राय करतात, म्हणजे वाळवून ते ड्राय फ्रुट खातात. सो ही एक पद्धत असते नॅचरल प्रोसेस मध्ये. आणि देन देर इज वन मोर मेथड वेअर सर्टन ऍडिटिव्ह विच आर केमिकल ऑर सिंथेटिक ऑफ नेचर, दे आर ऍडेड इन द प्रोडक्शन प्रोसेस टू इन्क्रीज द शेल्फ लाईफ. आता ह्याच्यामध्ये दोन तीन नावं म्हटली तर बेन्झोइट, नायट्रेट्स असे प्रकारचे हे आहेत, सल्फाइड्स वापरले जातात. सो आय थिंक दीज आर सम ऑफ द ऍडिटिव्स विच आर सिंथेटिक ऑर केमिकल इन नेचर. पण या तिरगुडकर फार्म्स मध्ये कुठल्याही प्रकारचे सिंथेटिक किंवा केमिकल केमिकल नेचरचे कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत. Our products are in fact free of such elements, preservatives, correct, and free of also colors, essences, flavorings. So atishay pure form madhe aami hi gosht banvayacha ani aaplya paryant pochvayacha prayatna kartoy, because we believe in eating fresh, natural and healthy, and that's what we are bringing to you. ऍक्च्युली आणि म्हणून आपण म्हणतो ना की फार्म टू डिरेक्टली होम हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना एक छान छोटीशी आठवण या निमित्ताने करून देऊया, कारण निरगुडकर फार्म्सचे सगळे प्रॉडक्ट हे शुद्ध स्वरूपात येतात, आणि ते शुद्ध स्वरूपात आल्यामुळेच आपल्या तब्येतीसाठी ते उत्तम आहेत. मागच्या भागात आपण एक ऑफर खरं तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दिली होती, सो आय थिंक तीच ऑफर आपल्या प्रेक्षकांसाठी एक दिवसासाठी आपण कंटिन्यू करतोय असं मला वाटतं, हरकत नाही का सांगायला, कारण गणपती येत आहेत. तर तुम्ही एक दिवसासाठी आम्हाला पुन्हा एकदा ती ऑफर देणार का? म्हणजे आम्हाला शुद्ध तूप आणि शुद्ध गुळ असा परत खाता येईल. मंदार काय सांगशील? उत्तराताई तू लाईव्ह वर मला प्रश्न विचारला मी नाही म्हणू शकत नाही. मी प्रेक्षकांच्या बाजूने आहे, त्यामुळे मला असं वाटतं की प्रेक्षकांना छान फायदा झाला पाहिजे. नाही, खरं उत्तर आहे. ऍक्च्युली आपल्या या ऑफरचा रिस्पॉन्स खूप चांगला आला, आणि मी आय विल टेक इन टू कन्सिडरेशन. आणि आपण तू म्हटली एक दिवसासाठी आपण ही ऑफर एक्सटेंड करूया. आय वुड लाईक पीपल टू, कारण की ऑलरेडी ह्यावेळेस गणपतीचं ऍटमॉस्फिअर थोडस डल आहे कम्पेअर टू एव्हरी इयर, त्यामुळे आपण लेट्स स्पाइस इट अप थोडस आणि जरा लोकांना मजा येऊ दे. आणि वी आर शुअरली एक्सटेंडिंग ऑफर टिल टुमॉरो. सो अजूनही कोणाला जर ते तू आपलं ट्राय करायचं असेल तर प्लीज बुक इट ऑन द व्हॉट्सअप नंबर आणि यु विल गेट 1 kg जॅगरी फ्री विथ 1 liter ऑफ काउगी. वा, मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना खूप छान पुन्हा एकदा एक संधी मिळालेली आहे, आणि या संधीचा फायदा मात्र सगळ्यांनी घ्या. गणपती जवळ आलेले आहेत, तूप आणि गुळ या दोन्ही गोष्टी आपल्याला घरात लागणारच आहेत. सो उद्यापर्यंत ऑर्डर करा, म्हणजे तुम्हाला ही जी स्कीम आहे ती नक्की अनुभवता येईल. पण मंदार, आता मला पुढच्या प्रश्नाकडे असं यायचंय की खूप छान प्रॉडक्ट आहेत, सगळं चांगलंच आहे, प्रश्नच नाही, पण आमच्या खिशाला थोडं हे महाग वाटतंय, तर त्याबद्दल काय सांगणार? की प्रॉडक्ट थोडे महाग आहेत असं आमचं म्हणणं आहे, तर काय म्हणणार? उत्तर आहे, तू आज नक्कीच प्रेक्षकांचं बाजू नाही, पण
आय वुड पण आय वुड पुढे जाण्यापूर्वी भारत कामत यांनी म्हटलंय, यांनी एक खूप छान कमेंट केली आहे तर ती मला नक्की तुम्हाला शेअर करावीशी वाटते. शुद्धता म्हणजे फक्त निर्गुणकर असं यांनी म्हटलेलं आहे. सो आय थिंक मला वाटतं ही खूप छान कॉम्प्लिमेंट आपल्याला मिळालेली आहे. भरत दादा थँक्यू. भरत कामत हे खूप सुप्रसिद्ध तबला वादक आहेत. त्यांचे मोठे बंधू सुभाष कामत पण खूप सुंदर तबला वाजवतात. त्यामुळे भरत दादा थँक्यू. आय एम व्हेरी हॅपी की तू आम्हाला हे कॉम्प्लिमेंट दिलीस. येस. आणि आता आमचा खिशा आणि आता हा उत्तरताई. येस उत्तरताई आय विल टेल यू की कसं होतं. इट इज अबाउट टू थिंग्स. पहिला गोष्ट म्हणजे आपल्याला ऑर्गॅनिक किंवा नॅचरल किंवा प्युअर खाण्याचा जो अवेअरनेस आहे ना तो आपल्याकडे आला पाहिजे. कारण काय होतं जेव्हा आपणच मार्केटमध्ये जाऊन व्हेन वी एनकरेज बाईंग सब स्टँडर्ड किंवा पुअर क्वालिटी किंवा अडल्टरेटेड प्रोडक्ट वी आर इनफॅक्ट एनकरेजिंग देम टू प्रोड्यूस मोर. आणि टिल द टाइम वी डोंट डिमांड गुड क्वालिटी आणि प्युअर प्रोडक्ट्स आमच्यासारख्या लोकांना जे ऍक्च्युअली प्युअर अँड नॅचरल प्रोडक्ट देतात त्यांना एनकरेजमेंटच मिळणार नाही. सो आय वुड से की फर्स्ट थिंग वी शुड डिमांड. कारण की आता अवेअरनेस वाढत चाललाय हळूहळू. स्पेशली आताच्या काळामध्ये इम्युनिटीवर लक्ष दिलं जाते, हेल्थ बूस्ट करण्यासाठी लक्ष दिलं जाते. सो वी शुड यूज दिस अवेअरनेस अँड ऍक्च्युअली आस्क फॉर गुड क्वालिटी प्रोडक्ट्स अँड नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन हेल्थ. कारण काय टुडे इफ यू टेक अ रॉंग स्टेप ऑफ कॉम्प्रोमाइजिंग की जाऊ दे काही फरक पडत नाही, टुमॉरो यू विल एंड अप स्पेंडिंग अ सेम मनी फॉर मेडिसिनल मेडिसिन्स अँड हॉस्पिटल. सो दॅट इज वन थिंग. I'm not justifying the cost, but I'm just explaining the reason. Atta, why are the products? I totally agree very wholeheartedly ki thodese products expensive astat, but I will explain why they are little bit more expensive. Pahila mhanje natural farming involves manual labor. Aplyakade कुठलेही काही इन्फेक्शन झाले, झाडांना काही झालं तर आपण मास स्प्रेडिंग ऑफ म्हणजे असं कुठल्या तरी काय म्हणतात त्याला केमिकल स्प्रेइंग करत नाही, फर्टिलायझर वापरत नाही. जर केमिकल्स अँड फर्टिलायझर स्प्रे केले तर इन्फेक्शन लवकर क्युअर होऊ शकतात किंवा आजार जे रोगराई पसरते लवकर क्युअर होऊ शकते. पण त्यांनी लॉंग टर्म इफेक्ट जे झाडांवर प्रोडक्शनवर आणि सॉइलवर होतात ते अवॉइड करण्यासाठी आपण मॅन्युअल लेबर करतो. बरोबर. दुसरं म्हणजे की हे जे केमिकल्स आपण वापरत नाही आणि जे आपण वापरतो नॅचरल मॅन्युअर वापरतो ते केमिकल्सच्या दृष्टीने खूप महाग आहेत. म्हणजे हे आयरॉनिक आहे थोडस, इट इज व्हेरी आयरॉनिक, बट स्टील नॅचरल मॅन्युअर इज मच मोर एक्सपेन्सिव्ह दॅन द कमर्शियली मेड केमिकल्स. सो विच हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. दुसरं म्हणजे टू जस्ट टू इन्क्रीज द प्रोडक्शन वी डोंट नॉट यूज एनी ग्रोथ हॉर्मोन्स विच इज व्हेरी इझी टू यूज. बिकॉज इफ यू वॉन्ट टू यूज ग्रोथ हॉर्मोन्स वी कॅन डबल द प्रोडक्शन, ट्रिपल द प्रोडक्शन, देन वी आर कॉम्प्रोमाइजिंग ऑन द क्वालिटी. थर्ड थिंग इज दॅट आपण प्रोडक्शन मध्ये घाई करत नाही. कारण की नॅचरल गोष्टी नॅचरल वे नी व्हायला थोडासा वेळ लागतो, थोडासा पेशन्स लागतो. आणि इफ वी हेस्टन अप द प्रोसेस बाय युझिंग आर्टिफिशियल केमिकल्स देन वी टेन टू ऑलवेज कॉम्प्रोमाइज. सो आपण जर एका वर्षात 3 क्रॉप घेऊ शकत असेल तर आपण 5 घ्यायला जाणार नाही. बरोबर. सो कसं होतं की प्रोडक्शन कमी येतं. सो वी डू लिमिटेड क्वांटिटी प्रोडक्शन बट वी डू क्वालिटी प्रोडक्शन. आणि चौथी गोष्ट अशी आहे की आपण काहीही अडल्ट्रेशन न करता सगळे प्रोडक्ट बनवल्यामुळे आणि जे आपले प्रोडक्शनचे जे हे आहेत ना सगळे सीड्स आहेत किंवा व्हेजिटेबल्सच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लोकली हे आहेत. आपण कुठूनही त्या इम्पोर्ट करून किंवा हायब्रिड करून किंवा केमिकल टेस्टिंग करून वापरत नाही. त्यामुळे आपल्याची कॉस्ट निश्चितच जास्ती आहे. हे सगळं ऐकायला थोडंसं आयरॉनिक वाटतंय पण नॅचरल आता हळूहळू लोकांचा ट्रेंड होत चाललाय की आम्हाला पण शेती करायची. जेव्हा शेती करायला लागतो तेव्हा समजतं की नॅचरल गोष्टी किती महाग आहेत. कारण की प्युअर फॉर्म मध्ये मिळत नाहीत ते. खरं. आणि दॅट इज वाय नॅचरल गोष्टी थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात पण इफ यू कन्सिडर इन लॉंग टर्म इट इज ऑलवेज बी बेनिफिशियल बिकॉज यू विल नॉट नीड. कारण की आर्टिफिशियल गोष्टी वापरल्याने इतके हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरोबर. की देन टू सॉल्व देन यू हॅव टू टेक मेडिसिन, यू हॅव टू गो टू द डॉक्टर. सो अल्टिमेटली द कॉस्ट इज जस्टिफाइड. राईट. आणि मला असं वाटतं की सध्याच्या दिवसात सगळ्यांना आपल्या आरोग्याची किंमत कळलेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळाकडे जाताना जसं मागच्या एका एपिसोडमध्ये तुम्ही दोघांनीही सांगितलं होतं की तुमच्या मुलांना पण तुम्ही आत्ता
हे नॅचरल फूड देत आहे, त्याच्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य जे आहे, त्यांचं जे आरोग्य आहे ते अतिशय उत्तम असणार आहे. सो आपल्याला आता हा विचार करायचा आहे, म्हणजे मी नक्कीच प्रेक्षकांना सांगेन की थोडस खिशाला महाग होत आहे, पण लॉंग टर्मचा जर विचार करायचा आहे आणि उत्तम शुद्ध जर अन्न खायला द्यायचंय, कारण आपल्या आजूबाजूची परिस्थिती पण तशी फारशी चांगली नाही वातावरणाच्या दृष्टीने, तर मग या वातावरणाचे परिणाम सुद्धा आपल्या आरोग्यावर जेव्हा होत असतात तेव्हा निदान आपल्या पोटात जाणारं अन्न ते तरी अतिशय उत्तम शुद्ध अशा स्वरूपाचं असलं पाहिजे. सो म्हणूनच वाढत्या सगळ्या इतर दुष्परिणाम आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपलं खाणं उत्तम असेल तर नक्कीच लॉंग टर्म आपलं आरोग्य उत्तम राहणार आहे. आणि त्यामुळे आता मला मंदार पटलेलं आहे की थोडेसे महाग आहेत पण हरकत नाही, आरोग्याचं जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर हे महाग असलेले पण आपल्या आरोग्याला अतिशय उत्तम असणारे असे प्रॉडक्ट्स आपण खाल्ले पाहिजेत, आपल्या खाण्यामध्ये आले पाहिजेत. पण मग या सगळ्यात आणखी एक मंजिरी प्रश्न की हे काही स्टोअर आहे का, म्हणजे आपण कुठून घेऊ शकतो असा प्रश्न आहे, पण आपले प्रेक्षक आपल्याला खूप छान प्रश्न विचारतायत. सो मंदार पुन्हा एकदा त्या प्रश्नाशी कनेक्टेड निर्मिती कलाकार निर्मिती म्हणून त्यांनी एक प्रश्न विचारलाय की कॉस्टली असल्यामुळे आपण खूप काळजीपूर्वक ते वापरतो हा, आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट त्यांनी असं म्हटलं की ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मी वापरले थोड्याशा पदार्थांमध्ये भूक भागते, तसंच सारे हेल्थ इश्यूज जे आहेत ते सॉल्व्ह होतात असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी सुरुवातीला कॉस्टली असल्यामुळे थोडं जपून वापरतो असं वगैरे, म्हणजे जोक्स अपार्ट पण जोक्स वापरलेले. सो आय अग्री विथ निर्मिती, कारण कसं होतं की शी आय एम हॅपी दॅट शी हॅज दिस अवेअरनेस, कारण काय वेन यू इन्व्हेस्ट, आय एम नॉट सेईंग की यू आर बाईंग द प्रोडक्ट, यू आर इन्व्हेस्टिंग इन युअर हेल्थ. So if you buy good quality products in long term, you are not going to get as much health problems. And health is the most important thing. If you're not going to get health problems, you're going to have a very happy and healthy life. So I agree with her. And when the ghost is good, it's a samadhan. Samadhan means that you don't want to abuse or overuse. So I totally agree with Nirmiti. राईट. आणि मला असं वाटतं की आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा ना हा अवेअरनेस जो आहे तो खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतोय. लोक ऍटलीस्ट विचार करायला लागले आहेत की अरे हा ऑर्गॅनिक आपण खाल्लं पाहिजे किंवा नॅचरल फूड आपण खाल्लं पाहिजे, हा विचार होतोय, हे पण खूप महत्वाचं आहे. सो म्हणजे मी तुला म्हंटल तसं की निरगुडकर फार्मचे प्रॉडक्ट आम्हाला कुठे अवेलेबल होतील, याचं काही स्टोअर आहे किंवा लोकांनी कुठून घ्यावीत, काय सांगशील याबद्दल? आपलं स्टोअर नाही, नॉट हॅव अ स्टोअर, बट वी आर प्रेझेंट ऑन फेसबुक, वी आर प्रेझेंट ऑन इंस्टाग्राम, आपल्या दोन्हीकडे प्रेझेन्स आहे. आणि आम्ही ऑर्डर या सगळ्या व्हॉट्सअप थ्रू घेतो, व्हॉट्सअप मेसेजेस तुम्ही आम्हाला करू शकता. आणि प्रत्येक कॉल कदाचित कधी कधी अटेंड करणं फिजिबल नसतं, घेऊ शकत नाही, कधी मिस होतो कॉल, तर व्हॉट्सअप मेसेजेसवरती आम्ही सगळ्या ऑर्डर्स घेतो अँड वी डिलिव्हर इट टू यू राईट ॲट युअर डोरस्टेप. बरोबर. आणि व्हॉट्सअप नंबर जे आहेत ते खाली स्क्रोल मध्येही जात आहेत आणि आताही कॅप्शन मध्येही आपण दिलेले आहेत, त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची ते कॅप्शन मधल्या फोन नंबरवर व्हॉट्सअप करूच शकतात. पण मंदार मला सांग की इतर प्रॉडक्ट मध्ये बऱ्याचदा काही वेळेला असं होतं की भेसळ होते, मग हे भेसळ मुक्त हे आपण कसे हे प्रॉडक्ट बघायचे, काय सांगशील? भेसळ म्हणजे आपण इंग्लिश मध्ये त्याला अडल्ट्रेशन म्हणतो. सो आपल्याला तो जसं आपण मगासपासून जे विचारधारा धरलेली की अडल्ट्रेशन किंवा चांगल्या प्रोडक्ट एक अवेअरनेस आला पाहिजे. सो आपल्याकडे मी असं काही म्हणणार नाही की कुठला हा स्पेसिफिक ब्रँड कशात काही अडल्ट्रेशन करतो किंवा कोणी काय केमिकल्स वापरतात, पण मी जेव्हा FDA किंवा FSSAI ऑफिसर्स बद्दल भेटलो त्यांच्याकडे ऍक्च्युअल एक मार्केट पब्लिस लिस्ट आहे की कुठले अडल्ट्रेशन करण्यासाठी वस्तू वापरल्या जातात आणि त्या वस्तू इतक्या म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही, त्याचे लॉंग टर्म इफेक्ट इतके वाईट आहेत की हे सगळे FDA हे आहेत. तर मी तुम्हाला थोडस एक्झाम्पल देतो की पहिलं म्हणजे आता ऑइल धरलं आपण, आता सपोज आपल्याकडे तीन प्रकारचे ऑइल आहेत, कोकोनट, ग्राउंडनट आणि सेसमी ऑइल. तर ऑइल मध्ये सर्वात अडल्ट्रेशन साठी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे पाम ऑइल.
सो पाम ऑइल मध्ये कसं असतं, एक तर इट ब्लेंड्स इन व्हेरी वेल विथ द वॉट एव्हर ऑइल, अँड सेकंड थिंग इट इज व्हेरी चीपली अवेलेबल, व्हेरी इनएक्सपेन्सिव्ह. तर होतं कसं, वन लिटर कोकोनट ऑइल आपण जर प्युअर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर हाफ अ लिटर पाम ऑइल घातलं तर ऑटोमॅटिकली प्रोडक्शन वाढलं आपलं आणि कॉस्ट कमी झाली. पण द बॅड थिंग अबाउट पाम ऑइल इज दॅट इट इज व्हेरी हाय इन बॅड कोलेस्ट्रॉल, म्हणजे आपलं एलडीएल लेवल खूप वाढतं आणि डायरेक्टली ते कॉरोनरी डिसीजेस मध्ये हार्ट डिसीज बरोबर लिंक होत होते. नंतर मग दुसरं आहे की आपलं तूप म्हणजे घी, त्याच्यामध्ये सर्रासपणे अॅनिमल फॅट वापरतात, स्लॉटर हाऊसेस मधून आपण अॅनिमल फॅट घेतो आणि ते इतकं इझिली ब्लेंड इन होतं की इट इज नॉट व्हिज्युअली यू कॅन डिफरन्शिएट की त्यात अॅनिमल फॅट वापरलेलं आहे. दुसरं म्हणजे बाकीच्या ऑइल्स इमल्शन म्हणजे वॉटर इमल्शन्स असतात, राहिलेले वेस्ट असतात ते पण आपण तुपामध्ये मिक्स करतात, त्याच्याने पण खूप हेल्थ प्रॉब्लेम वाढू शकतात. दुसरं म्हणजे स्पायसेस आणि मसाल्यामध्ये आर्टिफिशियल कलर वापर, आता सपोज इफ यू यूज सबस्टँडर्ड चिलीज फॉर रेड चिली पावडर त्याचा रंग येत नाहीला, इफ यू डोंट गेट दॅट रेड कलर देन यू ऍड अ रेड कलर टू इट, इफ यू ऍड अ रेड कलर टू इट, आता शेवटी कलरच ना तो, शेवटी केमिकलच. सो मग नंतर ऍक्च्युली एफडीएच्या नियम लिस्ट मध्ये हे पण प्रोडक्ट्स आहेत, स्टार्च, चॉक पावडर वापरतात, मैदा, नंतर चक्क भुस्सा पण वापरलेला गेल्याचे अनुभव येत आहे, रॉ सॉडस्ट आणि स्टार्च, अशा सगळ्या गोष्टी मसाल्यामध्ये मिक्स करतात आणि हे त्याच्यानी कॉमन प्रॉब्लेम्स म्हणजे ऍसिडिटी, इन्फ्लमेशन, ऍलर्जीज, इनडायजेशन आणि मेडिकल रिसर्च प्रमाणे कॅन्सर पण होण्याचे चान्सेस खूप हाय असतात या सगळ्या गोष्टी वापरल्यामुळे. ओके, नंतर तिसरी गोष्ट अशी की गूळ, गूळ हा आपण ऑल्टरनेटिव्ह फॉर शुगर म्हणतो, पण आपण ऑब्झर्व केलेलं आहे की मार्केटमध्ये 50-80% रिफाईंड शुगर मिक्स करतात सर शुगर केन ज्यूस मध्ये. सो इट्स डिफीट द होल पर्पज ऑफ युझिंग शुगर केन जॅगरी. त्यामुळे अशा सगळ्या प्रकारचे आता खूप ऍडल्ट्रेशनची खूप मोठी लिस्ट आहे पण या सगळ्या कॉमनली वापरल्या जाणाऱ्या गोष्टी. बरोबर, पण म्हणजे मंदार असं आहे ना की आपल्या पोटात किती ह्या वाईट गोष्टी जात आहेत हे पण आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे की जेव्हा आपण बाहेरून कोणताही पदार्थ विकत घेतो तेव्हा त्यात भेसळ नाही ना किंवा अशा प्रकारचं अडल्ट्रेशन केलेलं नाही ना हे केव्हाही आपण लक्षात घेऊन खरं तर खरेदी केली पाहिजे. आणि त्यामुळेच मला वाटतं की शुद्ध नॅचरल ज्याला म्हणतात असं आपण घ्यायला पाहिजे. नीता उदय यांनी एक प्रश्न विचारला की तुमची काही वेबसाईट आहे का आणि कोणती, आणि तुमची आणखी उत्पादनं कोणती आहेत ती पण कळतील का. सो आपली उत्तरत आहे सांगीन, आपली वेबसाईट अशी आता सध्या नाही आहे पण आपला प्रेझेंट मी म्हणलं हा फेसबुक, आपल्या फेसबुक वरती निरगुडकर फार्म्स पेज आहे, इंस्टाग्राम वरती निरगुडकर फार्म्स प्रोफाईल आहे आणि आपल्या व्हॉट्सअप दोन्ही जे नंबर्स आहेत त्या व्हॉट्सअप नंबर्स वरती संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. व्हॉट्सअप वरती मेसेजेस करा आणि यु विल गेट द एंटायर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉडक्ट, त्याचे प्राइसिंग, डिलिव्हरी. बरोबर. तू डिलिव्हरीची गोष्ट म्हणालीस तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की कोणत्या विभागात असा पर्टिक्युलर एरियामध्ये डिलिव्हरी होते का आणि डिलिव्हरी चार्जेस कोणाला बेअर करावे लागतात त्याबद्दल काय सांगशील. डिलिव्हरी आपण पॅन इंडिया करतो, पूर्ण भारतामध्ये आपली डिलिव्हरी जाते आणि वी ऑल्सो डिलिव्हर अब्रॉड. ऑफकोर्स प्रत्येक कंट्रीचे काही रूल्स असतात, लॉज असतात, कस्टम रेग्युलेशन असतात, सो त्या नियमानुसार आपण सगळीकडे जगभरात डिलिव्हरी करतो. फॉर एक्झाम्पल काही देशांमध्ये लिक्विड पाठवायला अलाउड नाहीये, असं जर काही रेग्युलेशन असतील तर देन वी कॅनॉट सेंड, अदरवाइज वी डिलिव्हर एव्हरीवेअर अराउंड दी वर्ल्ड. बरोबर. पण काही वेळेला बोल पहिल्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय, तू डिलिव्हरी चार्जेस कोणाला बेअर करायचे असतात. उत्तर ताई म्हणजे आज प्रेक्षकांनी असे निवडून निवडून प्रश्न काढलेले आहेत. सध्या वर्क फ्रॉम होम कॉन्सेप्ट आहे, सो यू ऑर्डर फ्रॉम होम, वी डिलिव्हर एट युअर होम. ओके, डिलिव्हरी पार्टनर्सचा ऑफकोर्स मदत घेतो डिलिव्हरी पार्टनर्स. बरोबर. सो आपण हँड कुरिअर्स करतो, आपण फ्लाईट कुरिअर्स करतो, आपण पोस्टनी पाठवतो. सो वेगवेगळ्या प्रकाराने आपण डिपेंडिंग अपॉन द एरिया अँड लोकेशन अशी आपण डिलिव्हरी करतो. आता ऑर्डर
ऑफकोर्स ऍड्रेस प्रमाणे डिलिव्हरी चार्जेस असतात, कारण काही वेळेला आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो की सायन, पण कधी कधी तो ऍड्रेस जेव्हा ऍक्च्युअली ऍड्रेस वर डिलिव्हर होतं ते सायनच्या बियॉन्ड असतं. सो द एक्झॅक्ट ऍड्रेस टू कोट द डिलिव्हरी चार्जेस. आणि हे जे चार्जेस आम्ही कोट करतो ते चार्जेस आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर करून घेतो. सो वी डोंट अर्न आउट ऑफ डिलिव्हरी ऍट ऑल, दे आर द ऍक्च्युअल कोटिंग बाय द डिलिव्हरी पार्टनर्स. आणि जेव्हा आपण ऑर्डर बुक करतो, जेव्हा डिलिव्हरी सर्व्हिस आपण त्यांच्यासाठी बुक करतो, तेव्हा आपण वी पे ऑन द क्लायंट बिहाफ टू द डिलिव्हरी पार्टनर. आम्ही त्यांना पे करतो, वी ऍड इट टू द क्लायंट बिल. बरोबर बरोबर. अशा प्रकारे त्या पद्धतीने जनरली, हा जनरली अशाच पद्धतीने खरं तर डिलिव्हरिंग होतं आणि त्याच पद्धतीने आपण करतो. बरं, आणखी एक महत्वाची गोष्ट की भाज्या आणि फळं, मंदार मला सांगशील की ही जशी प्रॉडक्ट आहेत तसं आम्ही असं ऐकलेलं आहे की निरगुडकर फार्मच्या भाज्या आणि फळं पण खूप छान असतात. सो आहेत का आणि ते तुम्ही विक्रीसाठी अवेलेबल आहेत का? उत्तरताई, हा हा जो प्रश्न एक आहे याच्यामुळे थोडीशी कॉन्ट्रोवर्सी पण क्रिएट झाली होती. मी थोडस जाहीरपणे आज थोडस डिक्लेअर करतो. सो ऍज निरगुडकर फॅमिली, आता काय होतं निरगुडकर फार्म्स म्हटलं की लोकांना वाटतं शेती आहे, मग तिकडे फळभाज्या यु नो सगळंच होत असणार आहे. तर निरगुड फॅमिली आम्ही जी आहे ती आम्ही आपल्या शेतातलं सगळं खातो, आम्ही बाहेरून काही विकत घेत नाही. हे जेवढं जरी सत्य असलं तरी पण कसं होतं की जी काय थोडीफार आम्ही फळं करतो सीझनल, ती फक्त होम कन्झम्पशन साठी आम्ही करतो, आम्ही कमर्शियल स्केल कर विकण्यासाठी करत नाही. दुसरं आहे भाज्या. आता भाज्यांचं असं आहे की आम्ही भाज्या करतो, भाज्या आम्ही पिकवतो, पण वी टेक द लिबर्टी ऑफ गिविंग दीज व्हेजिटेबल्स, फ्रेश व्हेजिटेबल्स ओनली टू क्लोज फॅमिली अँड फ्रेंड्स. त्यामुळे कधी कधी लोकांच्या मध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, मग कधी कधी कोणीतरी कुठे फेसबुकवर पोस्ट केलं काही केलं, सगळ्यांना वाटतं अरे त्यांना तुम्ही दिली आम्हाला का नाही दिली. तर इट इज शेवटी कसं असतं, क्लोज फॅमिली अँड फ्रेंड्सला आम्ही प्रेफरन्स देतो आणि देणारच, बिकॉज वी हॅव देअर असोसिएशन फॉर नंबर ऑफ इयर्स. आणि तिसरं असं आहे की आता आम्ही कमर्शियल बेसिसवर करत नाही मोठ्या, पण जर कुठली सोसायटी असेल, जर कोणी बल्क मध्ये ऑर्डर्स देणार असेल, म्हणजे एक सोसायटीमध्ये आम्ही सप्लाय केलेले आहेत जिकडे कमीत कमी 25-30 फ्लॅट्स आहेत आणि तिकडे बल्क मध्ये सगळे आपले रिक्वायरमेंट सांगतायत, तर आम्ही सप्लाय करतो. पण इंडिव्हिज्युअल घरी जाऊन डिलिव्हर करणं आम्हाला आता कमर्शियली वायबल नाही आहे, त्यामुळे वी आर नॉट सप्लाइंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ऑन कमर्शियल बेसिस. राईट, पण मी निरगुडकर फार्मचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स खाल्लेले. सो पुन्हा एकदा पदार्थ म्हणजे सगळे प्रॉडक्ट किती उत्तम दर्जा हे मी पुन्हा एकदा त्या भाज्या आणि फळांवरनं नक्की सांगू शकेन, कारण मी स्वतः खाऊन बघितलेले आहेत. त्याच्यामुळे निश्चित शुद्धता आणि दर्जा या बाबतीत पुन्हा एकदा ते आहेत. बरं, आता या सगळ्या गोष्टींसाठी पॅकेज काही कस्टमाइज करू शकता का? म्हणजे पॅकेजिंग जे आहे ते तुम्ही कस्टमाइज पद्धतीने करून देता का? मंदार काय सांगशील? येस, तर वी आम्ही आतापर्यंत जे पॅकेजिंग काढले ते वी आर अ न्यू कंपनी उत्तरत आहे, त्यामुळे आम्ही पण आम्ही शिकतोय, लोकांचा जसा फीडबॅक येतोय तसा आम्ही त्याच्यात चेंजेस करायचं ट्राय करतोय, आम्ही इम्प्रोवाइज करतोय. सो आणि वी आर रिअली वेलकमिंग पीपल फॉर देअर सजेशन्स अँड फीडबॅक्स. कसं होतं की आता फॉर एक्झाम्पल मित्र सांगतो की वी हॅड अर्लियर इंट्रोड्युस्ड 500 grams पॅकिंग फॉर आवर स्पायसेस अँड मसालाज, पण लोकांचा जेन्युइन फीडबॅक असा आला की एवढ्या मोठ्या क्वांटिटी मध्ये आम्हाला ते युजर फ्रेंडली होत नाही वापरणं. त्यामुळे वी हॅव जस्ट लास्ट वीक ओनली वी हॅव इंट्रोड्यूस 200 grams पॅकेजिंग, इकॉनॉमी साईज पॅकेजिंग ऑफ आपले मसाले आणि स्पायसेस, आणि लोकांनी अप्रिशिएट केलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. दुसरं असं की आमच्या नंतर ग्राउंडनट ऑइल आहे जे आपण कुकिंग मध्ये वापरतो मेजरली, त्याचे आमच्याकडे 500 ml चे पॅकिंग होते, जे लोक म्हणायला लागले खूपच छोटं पॅकेज, कारण की रोज आपल्याला तेल लागतं फोडणीसाठी याच्यासाठी, तर तुम्ही 1 liter करता, मग आम्ही 1 liter आणि 5 liter पॅकिंग करायला सुरू केले, ते पण लोकांनी अप्रिशिएट केले. काही लोक थोडेसे मजेशीर असतात की गुळाची ढेप 1 kg आहे तर मला अर्धी करून मिळेल का? तर काही काही गोष्टी नाही फिजेबल होत, कारण त्या गुळाची ढेप अशी अर्धी करून नाही देऊ शकत. काही काही गोष्टी आम्हाला नाही पॉसिबल होत, आम्हाला खूप करायची इच्छा आहे पण नाही होत. नंतर इवन तांदूळाचा आम्ही काय केलं, आम्ही आधी 1 kg, 2 kg पॅकिंग होतं, पण कसं होतं आता सपोज आपले रेट्स विचार करता
आता सपोज तांदूळ आपला आंबेमोर एक एक एक्स क्वांटिटी आहे, एक्स रेट आहे त्याचा, आणि तो आपल्याला दादरहून जर डिलिव्हरी जाणार असेल दहिसरला, तर त्याची कॉस्ट ऑफ डिलिव्हरी रेट ऑफ द प्रोडक्ट पेक्षा जास्त व्हायला लागली. आणि एक एक किलो तांदूळ घेऊन तो एक महिनाभर चार लोकांच्या कुटुंबाला पुरत नाही. त्यामुळे मग वी इंट्रोड्युस्ड 5 kg पॅकिंग, जे लोकांनी अप्रिशिएट केलं. त्यामुळे आम्ही वी आर इम्प्रूव्हिंग अकॉर्डिंग टू द फीडबॅक. त्यामुळे आय वुड एनकरेज की तुम्ही आम्हाला फीडबॅक्स द्या, आम्हाला व्हॉट्सअप करा, आमच्या फेसबुक पेजवर लिहा की तुम्हाला कसं मॅक्सिमम इकॉनॉमी साईज किंवा कस्टमाइज पॅकिंग पाहिजे, आणि वी विल ट्राय अवर अटमोस्ट बेस्ट टू चेंज अकॉर्डिंग टू दॅट. येस, नक्कीच. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना परत एकदा सांगेन, आपले हे तरुण शेतकरी आहेत, सो या दोन्ही तरुण शेतकऱ्यांच्या अनेक ज्या त्यांच्या त्यांची जी कामं चालू आहेत आणि त्यांचे जे अनेक एक्सपेरिमेंट्स चालू आहेत, त्या सगळ्या एक्सपेरिमेंट्सना सुद्धा आपण खूप सपोर्ट केला पाहिजे, कारण आपल्याला काय चांगलं खायला मिळेल याचा विचार ते करतायत, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. सो मंजिरी, मला पुन्हा एकदा जाता जाता प्रॉडक्ट्स नीट राहावेत, ठेवावेत, नीट आपल्याकडे हवे, यासाठी काही टिप्स देशील का, कसे आपण काय प्रॉडक्ट हे करावेत? आणि एक प्रश्न आलेला आहे की तुमचं फार्म कुठे आहे, सो जाता जाता मंदार नंतर त्याचेही उत्तर देऊया आपण, पण म्हणजे त्यापूर्वी काही टिप्स. टिप्स आम्ही ऍक्च्युली अशा टिप्स तयार केलेल्या आहेत, मी पर्सनली या टिप्स घरी सगळं स्वतः ट्राय करून टेस्ट करून या सगळ्या टिप्स मी तयार केलेल्या आहेत. आणि मी युजली हे जेव्हा आपले प्रॉडक्ट विकत घेतात क्लायंट, तेव्हा आम्ही त्यांना हे टिप्स डेफिनेटली पाठवतो. सो या टिप्स मी आता सांगेन. आपले मुख्यतः आपले प्रॉडक्ट हे अतिशय एक्सक्लुसिव्ह आहेत, जसं आम्ही परत परत सांगतो, फ्री ऑफ केमिकल, फ्री ऑफ प्रिझर्वेटिव्ह अँड एनी फॉर्म ऑफ कलर्स, एसेन्सेस वगैरे. सो द फर्स्ट फॉरमोस्ट इम्पॉर्टंट टिप आय वुड लाईक टू शेअर इज स्टोअर ऑल द प्रॉडक्ट इन अ कूल ड्राय प्लेस. उन्हामध्ये ठेवू नका, दमट हवेत ठेवू नका, स्टोअर देम इन अ कूल ड्राय प्लेस. आणि इफ वी गो प्रॉडक्ट वाईज, तर समजा सुरुवात करू आपण चिंचेने, तर आपली चिंच जी आहे ती उन्हात वाळवलेली चिंच आहे, त्याला मीठ लावलेलं नाहीये, इट इज दॅट सिम्पल प्युअर. त्याला मीठ युजली बाहेर लावून होतं, आपण मीठ सुद्धा लावलेलं नाही, नुसती वाळवलेली ही चिंच आहे. चिंच उन्हात वाळवल्यामुळे खरं त्या चिंचेला काहीही होत नाही. पण इफ यू आर प्लॅनिंग टू स्टोर इट फॉर द इयर, की चिंच वगैरे लोक वर्षाची घेऊन, तसं जर काही तुमचं हे असेल तर सरळ पॉप इट इन द फ्रीझर. फ्रीझर तशी तशी तुम्ही ठेवून द्या, रेफ्रिजरेट नाही, फ्रीज करा. ओके, पुट इट इन द फ्रीझर. तुम्हाला वापरायच्या अगदी आधी 15-20 मिनिटं तुम्ही काढली, डायरेक्ट तुम्ही स्वयंपाकात सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला जर पाण्यात भिजवून वापरायची सवय असेल तेही तुम्ही करू शकता. सो प्रोसेस डजंट चेंज, फक्त ही जास्त जर काळासाठी तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही असं करू शकता. सेकंड आपला जो मुख्य प्रश्न आहे ऑइल्सचा, ऑइल्स आपण म्हणतो एक साधारण सगळ्या प्रॉडक्ट साठी आम्ही एक जनरल बेस्ट बिफोर युज करा असं म्हटलं, तर आम्ही साधारणपणे 3 महिने म्हणतो. खरं या प्रॉडक्टला 3 महिन्याच्याही वर आम्ही वापरून बघितलेलं आहे पर्सनली. वी डोंट फेस एनी प्रॉब्लेम, वी डोंट फील देर इज एनी इश्यू ऑर सेफ्टी किंवा ह्याच्या दृष्टीने, पण साधारणतः तो ऑइल्स असं आहे की तेलाला काहीही होत नाही, इझिली ठेवू शकता. ऑल यू मे नोटिस, बिकॉज आम्ही त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, त्याच्यामुळे कधी कधी त्या बाटलीच्या खाली एक थर दिसू शकतो. इट इज युजली व्हाईटिश ऑर ब्राऊनिश डिपेंडिंग ऑन विच ऑइल इट इज. सो एखाद्याचा रेसिड्यू, सिम्पली रेसिड्यू, प्रॉडक्ट रेसिड्यू आहे, तो काहीही खराब झालेला नसतं, काही वाईट नसतं त्याच्यामध्ये. सो यू सिम्पली शेक द बॉटल अँड यूज द ऑइल. जर तुम्हाला ते आवडत नसेल बघायला, तुम्ही गाळा आणि ते वापरा. इट इज ॲज सिम्पल. ओके, तर आपण बोलू शकतो तांदूळाकडे. सो तांदूळ जो आपला आहे तो अगेन शेणखतात केलेला आहे, फवारे मारलेला नाहीये. सो जेव्हा आपण तो तांदूळ आपल्याकडे पोचतोय, इमिजिएटली प्लीज ट्रान्सफर इट टू युअर ओन कंटेनर, कारण तो बांधून ठेवलेला असतो आपण पॅकमध्ये. जेव्हा तुमच्याकडे आपण पोचवतो, तो बांधून ठेवलेला असतो, तर तुमच्याकडे तो पोचतो तेव्हा प्लीज तो तुमच्या भांड्यामध्ये, तुमच्या डब्यामध्ये, बरणीमध्ये भरून ठेवा. ह्याला प्रिझर्व करण्यात आपण निरगुडकर फार्म्सला कडून देताना काहीही लावलेलं नसतं. सो इट इज प्लेन प्युअर, नथिंग इज अप्लाईड ऑन इट. सो आमच्याकडून ही बेस्ट टिप आहे की तुम्ही उन्हात तो पसरवून ठेवा महिन्यातून एकदा काही तासांसाठी, आणि इट विल टेक केअर ऑफ इट. त्याला काही टोके, किडे जे नॅचरली अकरिंग असतं, पण तुम्ही जर उन्हात ठेवलं
तर तसं ते पटकन निघते. तुझा आवाज थोडा एक कनेक्शन थोडा कुठे उत्तर आहे. काहीतरी कनेक्शनचा इश्यू दिसतोय. सो इन द मीन टाइम आय विल यूज दिस टाइम. काय काय आपल्याला मंजिरी हे आलेत लाईव्ह कमेंट्स आलेत. चारुलता काळे त्यांनी सांगितलं की निरगुडकर फार्मचे शेंगदाणा तेल तूप गुळ आम्ही वापरले अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. सो थँक्यू चारुलता मॅडम. शर्मिला पुराणिक यांनी सांगितलं की शेंगदाणा तेल खूप चांगलं आहे. एलिझाबेथ शी हॅज सेड की गुड इन्साइट्स ऑन ऍक्च्युअल यूज अँड द फॅक्ट्स ऑफ द प्रोडक्ट्स. मोस्ट वेलकम एलिझाबेथ. देन मुकुल गोखले हे म्हणतात की यू कॅन ट्राय जॅगरी पावडर. So yes, we do have jaggery powder. Please try. You can order to us. And somebody has asked ki aapla farm kuthe aahe. Marita Neetu madam tanni. Tar aapla farm Pune jawal aahe. Ahmednagar rastyavar Nagar road var aapla farm aahe. So outskirts of Pune apan manu shakto. Ani ajun khup janani काय 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 नवीन नवीन प्रोडक्ट आहेत. देशी गाई देशी आहेत का असं उमा परब मॅडमनी विचारले. ते येस आपल्या काऊज आर देसी काऊज. आणि त्यांच्याबद्दल इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण आपले जर्सी काऊज नाही जे एकदम टिपिकली लग्नांना वाटतं जर्सी काऊज आहेत. देशी काऊज मिल्क प्रोडक्शन कमी असतं त्यामुळे आवर घी प्रोडक्शन इज ऑल्सो लिमिटेड बट इट इज अगेन द बेस्ट क्वालिटी इन टर्म्स ऑफ द न्यूट्रियंट्स. सो अजून कोणाचे काय कमेंट्स आहेत. गुड प्रोडक्ट्स थँक्यू. येस उत्तरताई स्टील मिसिंग. उत्तरताई आली. उत्तरताई आम्ही तेवढ्याच सगळे कमेंटची उत्तरं दिली. व्हेरी गुड व्हेरी गुड. नेटवर्क इश्यूमुळे मला हिचा आवाजच येत नव्हता पण तेवढ्यात आपलं बरं झालं की तुम्ही सगळ्या कमेंट्सना उत्तरं दिली. फार्म कुठे आहे त्याबद्दल सांगितलं का कारण एक प्रश्न आपला आला होता. सो फार्म कुठे आहे. सो मला असं वाटतं की आज बऱ्याच सगळ्या प्रश्नांना उत्तरं आपण दिलेली आहेत. फार्म टू होमचा नेक्स्ट एपिसोड जो आहे तो पुढच्या मंगळवारी नक्की असणार आहे. गणपतीचे दिवस आहेत. गणपतीची गडबड आहे पण पहिले दोन दिवसाचे गणपतीचं होऊन जाणार आहे त्यामुळे आपण पुढच्या मंगळवारी संध्याकाळी 6:30 असेच भेटणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे असाच एक वेगळा विषय घेऊन आणि कदाचित कोणीतरी स्पेशल व्यक्ती घेऊन सुद्धा आपण या कार्यक्रमात भेटत राहू. आणि त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मला नक्कीच सांगायचं आहे की स्क्रोलवर आपले सगळी माहिती दिलेली आहे ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल. आणि आता आमच्या मनातले सगळे प्रश्न संपलेले आहेत त्यामुळे नक्कीच उत्तम प्रॉडक्ट जर आपल्याला विकत घ्यायचे असतील तर निरगुडकर फार्म्सची प्रॉडक्ट आपण घ्यायला हवीत. आणि व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच हे करा म्हणजे आपली ऑर्डर बुक करा. आणि अर्थातच पुढच्या मंगळवारी आणखी एक सरप्राईज आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी असणार आहे. ती म्हणजे आपण एक कॉम्पिटिशन जाहीर करणार आहोत. मला वाटतं थोडी उत्सुकता राहू दे सगळ्यांच्या मनामध्ये. पण गणपतीच्या सुमुहूर्तावर आपण पुढच्या मंगळवारी एक छानशी कॉम्पिटिशन अनाऊन्स करणार आहोत जी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच मोठी महत्वाची ठरणार आहे. सो थांबूया आजच्या पुरतं आणि पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. थँक्यू सो मच. नमस्कार. थँक्यू. थँक्यू.